जिथे जिथे मस्तक माझे झुकावे तिथे तिथे बाप्पा चरण तुझे असावे. गणेशोत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना आज 24 तास परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम जिकडे तिकडे पाहायला मिळते तर कलाकार वेगवेगळ्या पेंटिंग्स तयार करत आहेत. भंडारा येथील सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रताई वैद्य यांनी तर चक्क सुपारी पासून गणेशची प्रतिमा साकारली आहे. चित्रताई वैद्य यांनी अनेकदा रांगोळीच्या माध्यमातून अनेक देवी देवतांच्या प्रतिमा साकारल्या आहेत, पण पहिल्यांदाच सुपारीचा वापर करून रांगोळी तयार करण्यात आली आहे. या रांगोळीला तयार करण्यासाठी 20 किलो सुपारी, 5 किलो रांगोळी व तयार करायला 15 तास लागले आहेत. ही रांगोळी आकर्षणाचा केंद्र ठरते आहे. काय सांगाल तुम्ही सुपारीच्या द्वारे यावर्षी म्हणजे गणपतीची मूर्ती साकारलेली आहे, त्या माध्यमातून रांगोळी एक चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. किती वेळ लागला याला आणि किती किलो त्याच्यामध्ये सुपारीचं म्हणजे युज करण्यात आलेलं? बघा, कसं असते की आपल्या धार्मिक हिंदू धर्मामध्ये सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं. त्यानिमित्ताने मी सुपारीचं यावर्षी काढायचा विचार केलेली आहे. सुपारीचं जे काढलेलं आहे त्याला आपण मोजा कार्ड म्हणतो, पण त्याला रांगोळी आणि मोजा कार्ड मिळून आम्ही ती कला आम्ही सादर केलेली आहे. त्यामध्ये आम्ही 4x8 अशा प्रकारे आम्ही रांगोळी साकार केलेली आहे. सुपारीची साईज आहे 4x6 अशा प्रकारे आम्ही ते केलेलं आहे. याला आम्हाला 15 तास लागलेला आहे. त्याला 20 किलो सुपारीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये 5 किलो रांगोळीचा वापर केलेला आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समरी, आज 24 तास भंडारा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.